रोशनगाव मंडळामध्ये गुरुवारी पहाटे 2 ते 5:30 या वेळेमध्ये 207 मिलीमीटर आणि अंबड तालुक्यातील रोहिलागड मंडळामध्ये 115 मिलीमीटर तसेच जामखेड मंडळामध्ये 129 मिलीमीटर पाऊस आला. ही 3 मंडळे जिल्ह्यातील पश्चिम भागात एकमेकांना लागून आहेत. या मुसळधार पावसामुळे परिसराला पहाटे पुराच्या पाण्याने वेढले असून 3 मंडळामध्ये मोठे नुकसान झाले आहे. नद्यांना पूर आल्याने आणि रस्ते पाण्यात गेल्याने या 2 तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय. गुरुवारी पहाटे झालेल्या पावसाने दुधना सुकणा आणि लहुकी या नदीला पूर आला असल्याने बदनापूर अंबड तालुक्यातील रस्ते पाण्यात गेले असून अनेक गावांसोबत संपर्क तुटलाय. चिकणगाव, खेडगाव, बदापूर, रोशनगाव, रोहिलागड या गावाच्या शिवारातील अनेक बंधारे फुटले आहेत. शेत जमिनी आणि विहिरी पूर्णपणे पाण्यात गेल्या आहेत. अंबड तालुक्यामध्ये रोशनगाव सर्कलमध्ये 260 ml पाणी पडलं, हे पहिल्यांदी बाब. शेतकऱ्याचं अतोन नुकसान झालं. मी कलेक्टर साहेबाला सांगितलं, कलेक्टर साहेबांनी स्वतः पाहणी केली, तहसीलदार साहेबांनी त्यांनी. मी येतच विनंती करेल शासनाला की माझ्या ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकरी बांधवांना हेक्टरी 50,000 रुपयाची ह्या सरकारनं मदत करावी, हीच माझी शेतकऱ्याच्या वतीने मागणी आहे. कारण की शेतकऱ्याचं अतोन पूर्णपणे तात्तीनं नुकसान झालं. मग शेतकऱ्यात तुम्ही बघितलं असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, हे पूर्ण तात्तीनं नुकसान झालं. मी सरकारला एवढंच विनंती करेल आपल्या माध्यमातून, आणि कलेक्टर साहेबालासुद्धा सांगितलं की हेट तरी माझ्या ताबा ट्रस्ट करणाऱ्या शेतकऱ्याला 50,000 रुपयाची मदत मिळावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. साधारण किती नुकसान झालं? साधारणतः आता कलेक्टर साहेब 2 दिवसात सर्वे करते, तहसीलदार मॅडम आणि त्या बी सोबत होते. एकंदरीत मला वाटतं 25 गावामध्ये नुकसान झालं आहे. आता त्याचा पूर्ण हेक्टरी पूर्ण हिसाब निघेल. 2 दिवसानंतर तो अहवाल आल्यानंतर तो शासनाला प्रस्ताव जाईल. फक्त आमची एवढीच मागणी सरकारला की 50,000 रुपये हेक्टरी सरकारनं शेतकऱ्याला द्यावा, ही आमची विनंती. माझ्या 2 हेक्टरमधून पूर्ण पाणी गेलं. माझं कपाशी, तूर, डाळिंबामधून सुद्धा पाणी गेलं. काय असतं पिक का पीक पूर्णपणे पाण्यात बुडालेलं आहे, गाळून बसलं त्याच्यावर. आणि शासनाने मला लवकरात लवकर भरपाई मिळावी ही माझी विनंती. माझी शेती रात्रीच्या पावसामुळं खूपच काही नुकसानीत गेलेली. रात्री 2 वाजेला पाणी आलं ते 4:30 वाजेपर्यंत, म्हणजे 2.5 तास पाणी झालं. आणि त्या पाण्यामुळे एवढी नुकसान झाली की आतापर्यंत न होणारी नुकसान ही झालेली आहेत. बरं, माझी वैयक्तिक माझीच काही नाही, माझ्या आजूबाजू सर्व लोकांचीसुद्धा नुकसानी झालेली आहेत. आणि जमिनी खंदूखंदू पाण्यामुळं खंदूखंदू गेल्यात. आणि कपाशी, मका, सोयाबीन, तूर, कपाशी हे सगळ्या पिकाचे नुकसान झाले. आता जवळजवळ 10-11 तारखेला केलं ते सर. मग उगूनवर आले, पूर्ण टोटल माल उगूनवर आलेलं आहे सर. त्यातल्या त्यात ह्या पावसाने नुकसान झाले, दबले सगळं इथून दिसतं आहे सगळं. हे सगळं नुकसान म्हणजे पाण्यामुळे झालं. शासनाकडे सर मला तर असं वाटतं शासनाने लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांचे नुकसान झाले त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यायलाच पाहिजे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे 43 मिलीमीटर, सेलगाव या ठिकाणी 67 मिलीमीटर आणि बामणे पांगरी या ठिकाणी 34 मिलीमीटर, अंबड तालुक्यात अंबड येथे 55 मिलीमीटर, धनपिंपरी या ठिकाणी 88 मिलीलिटर, जामखेड येथे 129 मिलीमीटर आणि सुखापूर या ठिकाणी 75 मिलीमीटर पाऊस झालाय. जालना जिल्ह्यामध्ये काल बदनापूर तालुक्यात रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. विशेष करून रोशनगाव सर्कलमध्ये 207 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचलेलं आहे. त्या पाण्यामुळे शेत देखील वाहून गेलेलं आहे. काही ठिकाणी पुलाचंही नुकसान झालेलं आहे, पूल देखील वाहून गेलेला आहे. तर या सर्व बाबीची प्रत्यक्ष फील्डवर जाऊन तपासणी करण्यासाठी पालकमंत्री साहेबांच्या सूचनेनुसार, तसंच बदनापूरचे आमदार साहेब आणि माजी आमदार साहेब तसंच इतर लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आज सकाळपासून पूर्ण क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी केल्यावर असं लक्षात येतं की पावसामुळे प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तहसीलदारांना याबाबत पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि शासनाकडे शेतकऱ्यांना मदतीसाठी आपण प्रस्ताव पाठवत आहोत.
थँक्यू. नाही, पाहणी चालू आहे. आम्ही काही स्पॉट व्हिजिट केलेले आहेत, सर्व शक्य नाही आहे. यंत्रणा कामाला लागलेली आहे. रोशनगाव सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे, त्यामुळे प्राधान्यानं तिथले पंचनामे आज पूर्ण करून घेण्याचा मानस आहे आणि एक दोन दिवसात पूर्ण क्षेत्र जे बाधित झालेलं आहे त्याचे पंचनामे पूर्ण होतील. काल रात्रीचा जो पाऊस झाला 3 तासामध्ये तब्बल 205 मिलीमीटर पडल्यामुळे अतिवृष्टीच झालेली आहे आणि त्याच्यामुळे जे अतोनात नुकसान झालं त्याचं 2 दिवसात पाहणी करून संयुक्त पाहणी राहील तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांचा आणि त्यांच्याकडून अहवाल नेल्यानंतर 1-4 दिवसामध्ये तालुक्याचा अहवाल जाऊन निश्चितच शेतकऱ्यांना मदत मिळण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही केली जाईल. माझ्या रोशनगाव शहरात साधारणतः जवळजवळ 1200-1300 हेक्टर जमिनी पूर्ण पैकी या पावसामुळे जवळपास माझा 900-1000 हेक्टर जमीनचं नुकसान झालं. त्यामध्ये म्हणून कापूस, सोयाबीन, तूर, डाळिंब, मोसंबीचं अनंत बऱ्याचशा पिकाचं नुकसान झालं सर. त्यानंतर जवळपास साधारणतः रात्री 2 ते 4:30 वाजेपर्यंत पाऊस आलो सर. पाऊस बी असा पडा सर, माझ्या माहितीनुसार किंवा मी वडीलधाऱ्यांना विचारलं तर गेल्या 50 वर्षापूर्वीपासून असा पाऊस इथं पडला नव्हता सर. त्यामुळं माझ्या शेतकऱ्याचं खूप अनंत नुकसान झालं सर. मी अशी विनंती करेन शासनादरबारी की जास्तीत जास्त जसं शेतकऱ्यांना आता कोरोनाच्या मधून कर्जमाफी माध्यमातून आता बियाणं आणलं होतं, शासनाने त्याची पूर्तता करून त्यांना हेक्टरी मदत द्यावी हीच आपल्या माध्यमातून विनंती करू सर. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.